आधार कार्ड किती महत्त्वाचे कागदपत्र आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. बँकेपासून ते सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डची आवश्यकता आहे. अशा जर कधी आपलं आधार कार्ड हरवलं तर फार अडचण होते. आधार कार्ड हरवलं आणि त्यासोबत रजिस्टर असलेला आपला मोबाईल नंबर आपल्या लक्षात नसेल तर ते आधार कार्ड परत कसं मिळवायचं हा प्रश्न पडतो. हीच समस्या सोडवण्यासाठी UIDAI ने वापरकर्त्यांसाठी एक खास सुविधा आणली आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही मोबाईल नंबरशिवाय आधार कार्ड डाउनलोड करू शकता. ते कसं करायचं ते पाहूयात. आधार कार्ड मिळवण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला UIDAI असं सर्च करायचं आहे. त्यानंतर युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया नावानं एक पेज तुमच्या समोर ओपन होईल. यातल्या UIDAI वर क्लिक केलं की आधारची वेबसाईट तिथे ओपन होईल. वेबसाईट ओपन झाल्यावर माय आधार हा पर्याय निवडा. त्यानंतर 12 अंकी आधार क्रमांक किंवा 16 अंकी VID नंबर टाका. त्यानंतर सिक्युरिटी कोड टाका. नंतर माय मोबाईल नंबर इज नॉट रजिस्टर्ड ऑप्शन वर क्लिक करा. आता जो मोबाईल नंबर आधार नंबर सोबत रजिस्टर्ड नाही तो तिथे भरा. सेंड OTP वर क्लिक करा. नियम आणि अटी शर्तींच्या पर्यायासमोर दिलेल्या बॉक्स मध्ये चेक इन करा. त्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करा. ऑथेंटिकेशन आल्यानंतर कम्प्युटर मॉनिटर वर प्रिव्ह्यू आधार लेटर दिसेल. यानंतर ई आधार डाउनलोड करण्यासाठी पेमेंट करा. सर्वात शेवटी तुमच्या ई आधार कार्डची PDF डाउनलोड करा. ई आधार हे PDF फॉर्मेट मध्ये डाउनलोड होतो, त्यामुळे सिस्टीम मध्ये PDF उघडण्याआधी फाईल सपोर्ट करणारे सॉफ्टवेअर असणे गरजेचे आहे. याशिवाय ई आधार डाउनलोड करण्याआधी पासवर्ड प्रोटेक्टेड असतो, तो उघडण्यासाठी खास पासवर्ड आवश्यक आहे. ब्युरो रिपोर्ट, द कॉलम न्यूज, अहमदनगर.